आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत उत्सव बँक्वेट आणि लॉन्स। मंगल कार्यासाठी प्रशस्त असा वातानुकूलित हॉल, वधू वर व नातेवाईकांना थांबण्यासाठी लक्झरियस रूम्स, वाढदिवस, मुंज, एंगेजमेंट, कंपनी मीटिंग व प्रत्येक उत्सवासाठी वातानुकूलित मीटिंग व डायनिंग हॉल, भरपूर पाणी, पार्किंगसाठी जागा, लॉन्स आणि बरंच काही। परभणीकरांचं लग्नसोहळ्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं उत्सव बँक्वेट आणि लॉन्स, प्लॉट नंबर A22 MIDC परभणी। एक वेळ अवश्य भेट द्या। बुकिंगसाठी संपर्क अरुण पाटील 9823772244, अभिजित सराफ 9922419437 आणि दीपक तलरेजा 9823150412। जागा भाड्याने देणे आहे 2700 square foot चे 3 हॉल, बँक, हॉस्टेल, कार्यालय, कोचिंग क्लासेस, हॉस्पिटल करिता सर्व सोयींनी युक्त। पत्ता ST विभागीय कार्यालयासमोर, शांतिनिकेतन कॉलनी, गंगाखेड रोड, परभणी। संपर्क 9309854019 किंवा 7020738284 किंवा 7020636686। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज परभणी शहरात मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा काढत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं। शहरातल्या शाही मस्जिदीपासून हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो बांधवांनी सहभाग नोंदवला। यानंतर टिपू सुलतान युवा मंचच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देत नुपूर शर्मा यांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली। निवेदनावर सय्यद अब्दुल कादर, ऍडव्होकेट आसिफ पटेल, बदर चौस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। दरम्यान या मोर्चासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता। स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे मोर्चासाठी हजर होते। तर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। शाही मस्जिदपासून निघालेल्या मोर्चाचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सभेत रूपांतर झालं आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेलं। भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करीत आज बंद पाळण्यात आला। या बंदला शुक्रवार दुपारपर्यंत शहरासह जिल्ह्यात संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे। बंद दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही। परभणी शहरातल्या गांधी पार्क, गुजरी बाजार, अपना कॉर्नर, ग्रँड कॉर्नर, कच्ची बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष रोड, नारळपेठ कॉर्नर, स्टेशन रोड, नारायण चाळ या भागातली दुकानं दुपारपर्यंत पूर्णपणे बंद होती। परंतु शहराच्या इतर भागांमध्ये व्यापाऱ्यांनी दुपारनंतर दुकानं उघडण्यास सुरुवात केली। तर वसमत रोड, गंगाखेड रोड, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला। मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला नुपूर शर्मा यांच्या निषेधार्थ निवेदन देखील देण्यात आलंय। परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध। डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब। उपलब्ध सुविधा 96 स्लाइस CT स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेस्टल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज, होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी। पत्ता बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला डॉक्टर लेन, परभणी। संपर्क 9309551922, 9209008833। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परभणी शहरातल्या मध्यवर्ती शहर कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रवादी ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी सामाजिक एकतेची व पक्षनिष्ठेची शपथ देण्यात आली। या ध्वजारोहण सोहळ्याला शहरातील सर्व नगरसेवक,
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सकाळी 10:10 हे ध्वजारोहण करण्यात आलं. चौथी खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गतकाळ या क्रीडा प्रकारात सहभागी होणारे कुमारी तेजस्विनी महाजन, सपना खरात, अमृता दिग्रसकर, ऋषिकेश पेटारे या खेळाडूंचं सेलूच्या रेल्वे स्थानकावर आज ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रभाकर सुरवसे, संतोष पाटील, डी डी सोन्नेकर, गणेश माळवे, सतीश नावाडे, पंकज सोनी, सतीश जाधव, सुनील गायकवाड, राजेश ढवळे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परभणीतल्या राष्ट्रवादी भवन इथं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पक्षाच्या राज्यसभेच्या सदस्या फौजिया खान, किरण सोनटक्के, सुरेश जाधव, संतोष देशमुख, भावना नखाते, नंदा राठोड आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध विकास कामांची सविस्तर अशी माहिती देण्यात आली. परभणीकरांच्या सेवेत कलेक्टर एन ए सह सर्व सोयींनी युक्त श्री स्वामी समर्थ नगरी, पाथरी रोड बायपास चौक परभणी, डांबरी रस्ते भव्य कमान, सिमेंट नाली बांधकाम, 50 फुटाचा सर्व्हिस रोड, स्वतंत्र लाईन डीपी, स्ट्रीट लाईट, नॅशनल हायवे टच प्लॉटिंग शहरापासून अगदी जवळ आणि प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे बांधणी, डेव्हलपर्स अभिराज असोसिएट्स परभणी. बुकिंगसाठी चंद्रकांत डहाळे, मनोज डहाळे, राज ओझा, गोविंद अजमेरा, मोईन मौलवी, अक्षय डहाळे, अभिराज डहाळे, सिकंदर कोठारी आणि निखिल डहाळे यांच्याशी स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधावा. गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर इथल्या गुप्तेश्वर मंदिराला आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसंच जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार गोविंद येरमे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, एनआयसीचे सुनील पोटेकर यांनी भेट देत पाहणी केली. त्याचबरोबर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करू असं आश्वासन देखील केंद्रेकर यांनी गावकऱ्यांना दिले. या सर्व मान्यवरांचा गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक नेते डी सी डुकरे यांनी पुढाकार घेत ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबातील भारती काळे या विद्यार्थिनीला उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केलंय. भारती काळे ही नांदेड येथील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमासाठी तृतीय वर्षात इलेक्ट्रॉनिक शाखेत प्रवेशित विद्यार्थिनी आहे. याबद्दल त्यांच्या उपक्रमाचं स्वागत होत आहे. अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेशाद्वारे सदर विद्यार्थिनीस मदत सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी मुंजाजी गोरे, डॉक्टर अनिल मेड, एस एस वाडेकर, दयानंद जमसेटे, प्रदीप रुगे, भारती काळे, तिचे वडील जळबाजी काळे आदींची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यात महाबीज बियाणांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा होत असून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं. तर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस न नेल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला ऊस जाळला त्याचे सर्वेक्षण करून पंचनामे करावेत अशा शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करणारं निवेदन देखील जिल्हा प्रशासनाला दिलंय. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे साखर कारखान्यात दिले नाहीत याबद्दल कारवाई करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली. यावेळी खासदार फौजिया खान, प्राध्यापक किरण सोनटक्के, संतोष देशमुख, सुरेश जाधव, सिद्धांत हाके, भावना नखाते, नंदा राठोड, अजय गव्हाणे, सुमंत वाघ, माधव कनकुटे, कल्पना दळवी, सुमित्रा लजडे, कृष्णा कटारे आदींची उपस्थिती होती. नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी. हरियाणा राज्यातल्या पंचकुला इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये पहिल्यांदाच समावेश झालेल्या गतका प्रकारात परभणी मधील 5 मुलींनी पदक प्राप्त करून परभणीची शान वाढवली आहे. गतका या क्रीडा प्रकारात 1 कांस्य पदक देखील प्राप्त झाले. यामध्ये शुभांगी आंबुरे, जान्हवी खिस्ते, नंदिनी पारधे, सीमा खिस्ते या परभणीच्या मुलींनी हे पदकं पटकावली. तसंच सिंगल स्टिक या क्रीडा प्रकारात विजयालक्ष्मी पिंपळकर हिनं कांस्य पदक प्राप्त केलंय. या सर्व खेळाडूंना मास्टर पांडुरंग आंबुरे या कोचनी प्रशिक्षण दिलंय. विजयश्री प्राप्त करून वरील सर्व विद्यार्थी व प्रशिक्षकांचं आज परभणीला आगमन झालं असता परभणीच्या रेल्वे स्थानकावर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
सेलू शहरात आज दुपारी 3:45 सुमारास जोरदार पाऊस झाला. दुपारपासून वातावरण पूर्णतः बदलल्यानंतर 3:45 सुमारास पावसाच्या सरी बरसल्या. त्याचा परिणाम हवेतील उष्णता कमी झाली, परंतु महावितरण कंपनीनं वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याबरोबर वीज पुरवठा खंडित केला. दरम्यान तालुक्यातल्या रोळगाव गावी रमेश रोडगे याचा एक बैल वीज कोसळून मृत्यू पावला असल्याची माहिती समोर आली आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज परभणी शहरातील विविध महाविद्यालयातील इयत्ता 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार परभणीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपाच्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा एमडीओ संघटनेच्या वतीनं निषेध करत दोघांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे भारताचे गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर महबूब खान पठाण, सैयद रफीक पेडगावकर, शेख उस्मान शेख इस्माईल, शेख शमशुद्दीन, शेख अमीन पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता औरंगाबाद किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या मूळव्याधीचा आजार मुळातून काढून टाका परभणीतच. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, वसमत रोड, तलाठी कार्यालयाच्या मागे, रामकृष्ण नगर, परभणी. मोबाईल क्रमांक 9921691008. सर्व निकषपात्र शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावं, शिक्षकांना भारत दर्शन योजना सुरू करावी, निवड श्रेणी विनाअट लागू करावी, नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना विनाअट अनुदान द्यावं आदी मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर केले. निवेदनावर DC डुकरे, मुंजाजी गोरे, SS वाडेकर, डॉक्टर अनिल मेड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सेलू तालुक्यातल्या वालूर येथील पुरातन मंदिरासह पुनर्जीवित केलेल्या बारवास औरंगाबाद येथील विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज भेट देऊन ग्रामस्थांबरोबर हितगुज केलं व प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं. यावेळी जिल्हाधिकारी आचल गोयल, CEO शिवानंद टाकसाळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर, उपविभागीय अधिकारी अरुणा संघेवार आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील खते व बियाण्यांची कृत्रिम दरवाढ व टंचाई तातडीनं रोखावी, अन्यथा भारतीय जनता पक्ष संपूर्ण जिल्ह्यात याविरोधात प्रखर आंदोलन उभा करेल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला दिला आहे. निवेदनावर सुभाष कदम, विजय वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, राधाजी शिळके, बाळासाहेब भालेराव, सुनील देशमुख, संजय रिजवानी, आनंद बनसोडे, मधुकर गुले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. परभणीतल्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट परभणी इथं शिवस्वराज्य दिन नुकताच साजरा करण्यात आला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र गीत, महाराजांच्या जीवनचरित्रेवर तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली. तंत्रनिकेतनच्या परिसरात रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या व राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी केशव दुधाटे, नारायण चौधरी, डॉक्टर आनंद पाथरीकर, प्राचार्य शाहिद टेकिया आदींची उपस्थिती होती. परभणी तालुक्यातल्या उमरी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक संपन्न झाली आहे. या निवडणुकीत चेअरमन पदासाठी नारायण गोरे हे निवडून आले असून व्हाईस चेअरमन पदी निवृत्ती गोरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी डॉक्टर धर्मराज चव्हाण, भगीरथ गोरे, रऊफ पठाण, विठ्ठल धोत्रे, जगन्नाथ गोरे, लिंबाजी गोरे, कोंडीराम शेळके, भीमराव मोगले आदींनी पुढाकार घेतला. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.